गुजरातच्या रणसंग्रामात मोदी जिंकले आणि राहुल गांधी हरले, पण या निकालाचा अन्वयार्थ लावायचा झाला तर मोदी जिंकूनही पराभूत झालेत आणि राहुल पराभूत होऊनही बाजीगर ठरलेत. गुजरातमध्ये लौकिक अर्थानं विजय भाजपचा झाला असला तरी राहुल गांधींनीच बाजी मारल्याची चर्चा आहे. पंतप्रधानांचं होमपीच, भाजप अध्यक्ष अमित शहांचं होमपीच, 13 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी, एवढ्या बलाढ्य बलस्थानांशी राहुल गांधींनी एक हाती झुंज दिली. गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच आक्रमक राहुल गांधींचं दर्शन घडलं. या निवडणुकीत राहुल फ्रंट पीचवर येऊन खेळले. याच निवडणुकीत सोशल मीडियावर रंगवण्यात आलेली पप्पू प्रतिमा राहुल गांधींनी मोडून काढली. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यांदाच एवढा उत्साह दिसला. गुजरात निवडणुकीचा बिगुल वाजला त्यावेळी पाटीदार आरक्षणाची हाक देणारे हार्दिक पटेल मोदींसमोरचं मोठं आव्हान असेल असं वाटत होतं, पण थोड्याच काळात ही लढाई थेट मोदी आणि राहुल गांधींची झाली. एकीकडे आक्रमक प्रचार करतानाच राहुल गांधींनी आपलं नेतृत्व प्रगल्भ असल्याचंही जनतेला भासवलं. पंतप्रधान पदावर टीका होता कामा नये, मोदींवर वैयक्तिक टीका नको हा शिरस्ता राहुल गांधींनी घालून दिला. मणिशंकर अय्यरांनी मोदींवर नीच पातळीची टीका करताच त्यांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केलं. सोशल मीडियावरचा आक्रमक प्रचार ही खरंतर भाजपची मक्तेदारी, पण गुजरात निवडणुकीत भाजपपेक्षा राहुल गांधींच्या ट्विट आणि सोशल मीडियावरच्या प्रचाराची चर्चा झाली. मोदीजी आप चौकीदार थे या भागीदार, कुछ तो बोलिए. महंगी गॅस, महंगा राशन, बंद करो खोकला भाषण, दाम बांधो काम दो वरना खाली करो सिंहासन, मोदी GST गब्बर सिंग टॅक्स, विकास गांडो थयो गयो छे, राहुल गांधींच्या या ट्विट्सनी अपेक्षित परिणाम साधला. गुजरात राज्य आपलंच आहे असं समजून चाललेल्या भाजपला पहिल्यांदाच राहुल गांधींची दखल घ्यावी लागली. मोदी 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असूनही, गुजरात मॉडेलचे आर्किटेक्ट असतानाही, गुजरात पंतप्रधानांचं होमपीच असूनही त्यांना तब्बल 34 सभा घ्याव्या लागल्या. घाईघाईत का होईना हॉस्पिटलची उद्घाटनं आणि फेरी सर्व्हिस सुरू करावी लागली. पाटीदार आरक्षणाची हाक देणारे हार्दिक पटेल, ओबीसींची मोद बांधणारे अल्पेश ठाकोर आणि दलितांचं प्रतिनिधित्व करणारे जिग्नेश मेवानी, या सगळ्यांना एकत्र बांधत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राहुल गांधींनी केला. राहुल गांधींचं नेतृत्व सर्वसमावेशक असल्याचं त्यातून अधोरेखित झालं, त्यामुळे भविष्यात मोदींविरोधात एकत्र येण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झालाय. भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे येऊन खेळायला काँग्रेस यापुढे कचरणार नाही हा स्पष्ट संकेत राहुल गांधींनी 27 मंदिरात भेटी देताना दिला. विशेष म्हणजे या निवडणुकीत राहुल गांधी मुस्लिमांबद्दल विशेष बोलले नाहीत. गुजरात आपल्याच खिशात आहे असं समजून जाणणाऱ्या भाजपला राहुल गांधींनी झुंजवलं. राहुल गांधींचा अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होऊन अवघे काही दिवसच होत आहेत. गुजरातमधल्या काँग्रेसच्या कामगिरीमुळे कार्यकर्त्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास वाढलाय आणि नेतृत्वाची खुंटी मजबूत झाली आहे. 2013 साली राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यापासून हरलेल्या निवडणुकांचा स्कोअर आता 29 झालाय. तरीही काँग्रेसच्या या अपयशात राहुल गांधींचं यश सामावलंय. भविष्यात काँग्रेसचा हा नवा बाजीगर भाजपला महाग पडेल का असा प्रश्न या निकालानं उभा केलाय. ब्युरो रिपोर्ट, Z Media, मुंबई.